शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मला खात्री आहे तुम्ही मजेत असणार तर आज आपण नवीन पाठ बघणार आहोत सिंह आणि कोल्हा पाठ दुसरा आहे सिंह आणि कोल्हा याआधी आपण काय शिकलो कविता पहिली कोणती होती कविता पहिली झोका तर आज आपल्याला शिकायचे आहे पाठ दुसरा सिंह आणि कोल्ला आपण पाठाचं वाचन केलेलं आहे आज आपल्याला पाठाचा अर्थ समजून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला लिहायचं आहे वर्गकार्य इथे लिहायचं आहे दिनांक आणि इथे लिहायचं आहे दिवस सर्वांनी लिहिलं ओके तर बघा चित्रे पहा प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा गोष्ट ऐका गोष्ट सांगा पहिला आहे चित्रे पहा तुम्हाला चित्र पहायचे आहे आणि चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते सांगायचे आहे तर सांगा पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे सिंह आणि हा कोण आहे कोल्हा मला हे सांगा सिंह आणि कोल्हा हे कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे अगदी बरोबर ते कुठे राहतात जंगलात राहतात तर बघा हा दिसत आहे सिंह ही आहे त्याची गुफा गुहेत राहतो ना सिंह ती आहे याची गुहा आणि हा आहे कोल्हा दुसऱ्या चित्रात बघा काय दिसत आहे हे कोणते प्राणी आहेत मेंढी काय आहेत मेंढी आणि हा कोण आहे कोल्हा तिसऱ्या चित्रात बघा काय दिसत आहे कोल्हा दिसत आहे इकडे मेंढ्या आहेत आणि हा कोण आहे कुत्रा आहे की नाही तर अशा प्रकारे ह्या चित्रात तुम्हाला बघायचे आहे प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा मी सांग मी सांगितलेला आहे तुम्हाला हा सिंह आहे हा कोल्हा आहे हे या जंगलात आहेत इथे कोण आहे हा कोल्हा ह्या मेंढ्या हे कुठे आहेत जंगलामध्ये आणि हा बघा इथे दिसत आहे कुत्रा दिसत आहे तुम्हाला आणि इथे बघा हा कोल्हा आहे आणि हा कुत्रा हा कुत्रा कोल्ह्याच्या पाठी धावत आहे तो कशासाठी धावत आहे हा सिंह ह्या कुल्ल्याला काय म्हणत आहे ह्या मेंढ्यांना पाहून हा कुल्ला काय विचार करत आहे हे आपल्याला या पाठात शिकायचे आहे तर तुम्ही तयार आहात ओके चला एक होते जंगल एक काय होते जंगल होते तिथे होता सिंह त्या जंगलामध्ये कोण राहत होता सिंह राहत होता तो पडला आजारी कोण पडला आजारी सिंह सिंह एका जंगलात राहत होता आणि तो आजारी पडला त्याची प्रकृती बरी नव्हती कोल्हा आला त्याला भेटायला सिंहाला कोल्हा भेटायला आला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळच शिकार शोध सिंहाला भेटायला कोण आला कोल्हा आला आणि सिंह त्याला काय म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळच शिकार शोध सिंह कोल्ह्याला म्हणाला की कोल्होबा मला खूप जोरात भूक लागलेली आहे आणि मी कसा मी कसा आहे आजारी आहे माझी प्रकृती बरी नाही आहे तर तू जवळच शिकार शोध मला खायला काहीतरी आणून दे ह लगेच निघतो कोल्हा म्हणाला कोल्हा सिंहांना काय म्हणाला हं म्हणजेच हो लगेच निघतो मी त्वरित जातो असं कोल्हा म्हणाला कोल्ल्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या कोल्हाजवळच सिंहासाठी शिकार शोधायला गेला आणि त्याला कोल्ह्याला काय दिसल्या रानात रानात म्हणजेच जंगलात त्याला काय दिसल्या मेंढ्या दिसल्या त्या काय करत होत्या चरत होत्या तर त्या कोल्ह्याला दिसल्या कोल्हा मनाशी म्हणाला वा चांगली शिकार आहे कोल्हा मनातल्या मनात म्हणाला मनात। अरे वा किती चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू शिंहाकडे घेऊन जाऊ किती छान शिकार मिळालेली आहे आपल्याला म्हणजेच त्याला काय दिसलेल्या होत्या मेंढ्या आणि मेंढ्यांना बघून कोल्हा काय म्हणाला मनात अरे वा आपल्याला तर चांगलीच शिकार मिळालेली आहे आपण ह्यातली एक मेंढी पकडू आणि सिंहाकडे घेऊन जाऊ कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला कुत्रा धुरून हे पाहत होता कोल्हा त्या मेंढीजवळ जाऊ लागला हळूहळू मेंढीला पकडण्यासाठी पण हे सगळं कोण पाहत होता कुत्रा पाहत होता तो दुरूनच बघत होता की हा कोल्हा काय करत आहे कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला कोल्हा वेगाने पडून गेला जसं कोल्हा मेंढीजवळ जाऊ लागला हळूहळू जाऊ लागला तेव्हा दुरून कोण बघत होता कुत्रा आणि कुत्र्याला वाटलं की आता हा मेंढीला पकडणार कुत्र्याला वाटलं की हा आता मेंढीला पकडणार म्हणून कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला आणि कोल्ह्याच्या मागे धावताच कोल्हा वेगाने पडून गेला वेगाने म्हणजेच जोरात पडून गेला असे प्रकारे हा आहे पाठाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचे आहे आज एवढंच भेटूया पुढच्या तासी गेला